देशभरातले सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत ते पुणे शहरामध्ये, आणि असं असताना नवनवीन धक्कादायक घटना समोर येत आहेत. क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेच्या विनयभंग होण्याची घटना असू द्या किंवा इतर घटना, आणि त्यानंतर आता एक समोर आली आहे ती म्हणजे जम्बो कोविड हॉस्पिटलमधनं एक महिला गायब झाली आहे. तुम्ही जर समोर बघितलं तर हे आहे शिवाजीनगरमध्ये उभारण्यात आलेलं जम्बो कोविड हॉस्पिटल. 850 बेड आहे असं सांगून फक्त 450 बेड ऍक्टिव्ह आहेत, पुढचे अजून 400 बेड सुद्धा आलेले नाहीत. अनेक असुविधा आहेत. याच असुविधेमुळे खरं तर पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू सुद्धा झाला. हे सगळं असताना हे जम्बो कोविड हॉस्पिटल पुन्हा एकदा एका नव्या चर्चेत आलेलं आहे. ते म्हणजे इथे मी तुम्हाला जे पोस्टर दाखवते आहे ते आहेत प्रिया गायकवाड. प्रिया गायकवाडांना या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर मात्र त्या घरी गेल्याच नाहीत. हॉस्पिटलची भूमिका आहे की त्यांना आम्ही डिस्चार्ज दिलेला आहे, मात्र प्रिया गायकवाड यांचे आई वडील असू द्या किंवा नातेवाईक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, आणि आमच्या मुलीचं काय झालं, आमची मुलगी नेमकी कुठे गेली, हे सगळे प्रश्न त्यांच्याकडनं विचारले जातात. माझ्यासोबत गायकवाड यांच्या आई आहेत, आपण त्यांना विचारूया. मावशी, नेमकं काय झालं? 29 तारखेला ऍडमिट केले पेशंट, 30 तारखेला मी भेटायला आले तर ते लोक बोलले आतमध्ये सुरक्षित आहे तुमची मुलगी, काही काळजी नका करू, 19 बेडवर आहे. तेव्हाच माझं काळी झालं. हे लोक पेशंट आत कसं दाखवत नाही, काही सांगत कसं नाही. ते लोक बोलतात औषध पाणी चालू आहे, तुम्ही काही काळजी करू नका, 15 दिवसाचं क्वारंटाईन आहे आणि इकडं कोरोना जास्त आहे ना, तुम्ही तुमच्या वयाप्रमाणे इथे येऊ नका, तुम्ही 15 दिवसांनीच या. मग 15 दिवसांनी या म्हणाले, मग मध्येच कसं पेशंट सोडलं. येताना आई होती बरोबर, ससूनच्या ॲम्ब्युलन्समध्ये तुम्ही पाठवलं, मग त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसवून आमच्या मुलीला घरी का नाही सोडलं. तुम्ही 2 पोलीस पाठवायचे होते बरोबर, ते आई वडिलांच्या घरी मुलीला घेऊन तुम्ही एकटीला कसं सोडून दिलं. ते लोक बोलतात घडीत 5 तारखेला सोडलं, घडीत म्हणतात 13-10 तारखेला सोडलं, आणि घडीत म्हणतात ते लाईफलाईनवाले आहे ना, त्यांच्याकडे रिकॉर्ड आहे तुमच्या मुलीचं, आमच्याकडे इथं काय नाही, आणि तुमची मुलगी इथे ऍडमिटच नाही झाली. तुम्ही काय केलं म्हणजे पुढे कोणाला भेटलात का, डॉक्टरांकडे चौकशी केली का? डॉक्टरकडे चौकशी केली. 4:15 वाजेपर्यंत आम्ही थांबलो 13 तारखेला. सगळ्या प्रत्येकाच्या तोंडावरचं बेडवर काढून बघितलं, मुलगी आमची कुठं सापडती का. CCTV मध्ये चेक केलं, ते लोक म्हणतात CCTV बी ते लोक घेऊन गेले लाईफलाईनवाले, इथं काय नाही. मग आम्ही मिसिंग कम्प्लेंट लिहू. हे सगळं इतकं भयानक आहे. लाईफलाईन नावाच्या एजन्सीकडे पूर्वी जम्बोचा कारभार होता, त्यानंतर आता ही एजन्सी बदलण्यात आली. एजन्सी जरी बदलण्यात आली तरी पेशंट मात्र कंटिन्यू होते ना रुग्णांच्या बाबतीत. की माझ्यासोबत प्रिया यांच्या भाची आहेत, अत्ते बहीण आहेत, आपण त्यांना विचारूया, त्यांना बोलूया नेमकं काय झालं. ॲक्च्युली जसं आम्हाला कळालं 13 तारखेला यांनी सांगितलं की बाबा तुमच्या मुलीला प्रॉपर डिस्चार्ज देण्यात आला, तर आम्ही त्यांना डिटेल्स मागितले की आम्हाला तुम्ही डिटेल्स द्या, आम्हाला डिटेल्स द्या की 13 तारखेला तिने काय सही केली किंवा काय फॉर्मॅलिटी केली किंवा डिस्चार्ज होताना. तर तसं ते म्हणाले की बाबा 14 तारखेला या, तुम्हाला CCTV फुटेज पण मिळेल आणि तिथे काय डॉक्युमेंट तिने हे केलं ते सगळं मिळेल. 14 तारखेला आम्ही परत सकाळी गेलो तर त्याच्यावर मग त्यांनी तेच लाईफलाईन होती, मेट्रोज आता आली आहे, मग आता ते सगळं तेच तसंच सगळं सांगत होते. तर आम्ही त्याच दिवशी 14 तारखेला पोलीस कंप्लेंट करायला गेलो, तर त्यांनी मिसिंग कंप्लेंट घेतली. बस दॅट्स इट. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे लोकल लाईट आहोत, आम्ही इथे सगळीकडे आम्हाला माहितीच आहे कोण काय कसं, तर त्याच्यामुळे आम्ही मुलीचा शोध बाहेर पण घेतला. पण आम्हाला ठाम दाट शक्यता आहे की बाबा मुलगी आमची इकडेच आहे, कारण तिचा एंट्री दिसतीये, आउट दिसत नाहीये. पण मग PPE किट घालून वगैरे शोध घेतला का पोलिसांनी घेतला. आणि पोलीस एक तास म्हणजे 14 तारखेला जेव्हा झाला तर 15 तारखेला वगैरे आम्ही असं आतमध्ये गेलेलो, तर तेव्हा झालं होतं ते PPE किट घालून तेव्हा. पण मला नाही वाटत त्यावेळेस ती हे होती नाही का, आधी करायला पाहिजे होतं हे जे PPE किट घालून आतमध्ये जे गेला. मोबाईल वगैरे होता? नाही नाही, ती तसं पॉलिसीच नाहीये ना इकडे, पेशंटकडे मोबाईल देण्याची हे नाहीये. किती गंभीर प्रकार आहे की पेशंटकडे मोबाईल नाही, कुठलाही कॉन्टॅक्ट सामान नाही. उद्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं करायचं? आणि हाच प्रश्न RPIने सुद्धा पुण्यामध्ये उचलून धरलेला आहे. त्यांचे सुद्धा इथले राहुल डंबळे माझ्यासोबत, थोडक्यात सांगा नेमकं काय म्हणतात. गेल्या 25 दिवसापासून पुण्यासारख्या हायली सिक्युरिटी एरियामधनं जो 200 कोटीचा प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र सरकारचा, ज्याची देखरेख राज्याचे उपमुख्यमंत्री करतात, तेथून 33 वर्षाची महिला 25 दिवसापासून बेपत्ता आहे. ती कुठे आहे हे सांगितलं जात नाही. आई वडील तिचे पोलिसांकडे तक्रार करतात, पोलीस ज्या वेळेला तपासासाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये येतात.
जम्बो कोविड सेंटरचे लोकांकडे येतात, ते जम्बो कोविड सेंटरवाले पोलिसांना सुद्धा जुमानत नाही, आम्हा कार्यकर्त्यांना जुमानत नाही, त्यांच्या घरच्यांना जुमानत नाही, त्यामुळे इथं घातपात झाल्याची शक्यता त्यांच्या घरच्यांनी वक्तव्य केलेले. त्यामुळे आम्ही रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं मागणी केलेली आहे की यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा जम्बो कोविड सेंटरच्या अधिकाऱ्यांवर दाखल झाला पाहिजे आणि त्याचा तपास उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मावशी आता तुम्ही काय करणार? आता आमची मुलगी सापडत नाही, आम्ही ते जिवंत तुमच्या ताब्यात दिली होती. आता मी इथं मेले तरी चालेल, पण माझी मुलगी मला समोर पाहिजे. मी आता उपोषणाला बसणार आहे. नक्कीच. तर हे आहेत प्रिया गायकवाड यांच्या नातेवाईक, आई आणि बाकीचे सगळे नातेवाईक, जे त्यांचा शोध लागल्याशिवाय इथून हळणार नाही असं म्हणतायत. आमरण उपोषणाचा इशारा दिलाय आणि पुण्याच्या जम्बो कोविड रुग्णालयामध्ये कोविड रुग्ण म्हणून दाखल झालेल्या प्रिया गायकवाड नेमक्या कुठे गेलात हा प्रश्न अजूनही कायम आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि लोकमतला फॉलो करा. मम्मी तू नको जाऊ, नाही तू जा, मी जाऊ.